मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो विष्णूजी की रसोई, प्रसिद्ध हॉटेल आहे नागपूरमध्ये, त्या ठिकाणी आज आपण आलो। येण्याचं कारण म्हणजे आज हेमराज आणि सोनलचा लग्नाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं आम्ही संध्याकाळी 6 वाजता तिथे पोहोचलो। आणि आपण बघता या प्रसिद्ध हॉटेलमध्ये सगळी फॅमिली सगळीकडे इतरत्र सगळ्यांचं जेवण सुरू आहे आणि उशीर खूप झाला आहे, त्याच्यामुळे सगळे गडबडीत आहे कारण यायलाच खूप उशीर झाला। तर अशा प्रकारे हा आमचा ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत। हरशी जी आहे सध्या जेवणाच्या गडबडीत आहे, जेवण जरा पूर्ण व्हायचं आहे। मुंबईवरून आलेले आहे, लग्नाच्या वेळेस होते आणि आज ॲनिव्हर्सरी पण अटेंड केली आहे। सगळीकडे आपले लोक बसलेले आहेत। कपिल झाला का? हा विरुताई अहमदाबाद वरून आलेले आहेत आज ॲनिव्हर्सरी साठी। कार्तिक पांडू, ओय पांडू, अजून बाकी आहे मामाजी ना, आता फुल ताट भरून आणला आहे भरपेट भोजन। और गिरीश उपाशी ना राहता, मामाजी सोबत आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जुन्या काळातल्या दुधाच्या कॅन दिसत आहे, गरम पाण्याचा, अच्छा कंदील आहे, तांब्याचे घगरे आहेत, आंबे कापणी आहे, जाता आहे, सूप आहे, तो काय आहे, चूल गंगार, खोकणी भरणी, खूपच छान। हा काही प्रॉब्लेम, अरे काय कर काय कर, सोळावा लग्नाचा वाढदिवस एकदम सुंदर पद्धतीने साजरा झाला आहे।
16 वर्षाचे अनुभव लग्नाच्या वेळेस पण मी हजर होतो आणि आजही हजर आहे. खूप मस्त नियोजन होतं, जेवणही छान होतं आणि एन्जॉयमेंट पण खूप छान होती. म्हणजे तुम्ही लग्नाला होते आणि आज 16 वर्षानंतर पुन्हा एक वेळा उपस्थित झाले. अच्छा, कसं वाटतंय तुम्हाला हा 16 वर्षाचा जो मधातला गॅप गेला आणि तुम्ही पहिला आता दुसऱ्यांदा पुन्हा इथं आले? त्यांच्या याच्यात तर मॅच्युरिटी दिसते आणि तो संबंध जो आहे ना तो पण खूप छान वाटतोय. आणि कुटुंब सगळे एकत्र आले हे सर्वात मोठी गोष्ट आहे. बऱ्याच वर्षानंतर सगळे एकत्र आले असतील आणि तो पण आनंद सगळ्यांनी छान पद्धतीने घेतला आहे. आणि सगळं जे आहे हे जे आहे ना एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हा 16 जो झालाय खूप छान झालाय आजचा. मजा आली. असंच पुढे प्रत्येकाची ऍनिव्हर्सरी साजरी झाली पाहिजे. तर मित्रांनो, हे आहेत आमचे मुंबईचे पाहुणे आणि खास ॲनिव्हर्सरीसाठी आलेले आहेत. तर त्यांनी आपला अनुभव लग्नाच्या वेळेस होते आणि आज 16 वर्षानंतर ॲनिव्हर्सरीसाठी परत आले. तर हे त्यांचं एक प्रेम आहे आमच्या कुटुंबाविषयी आणि या प्रेमापोटी ते या ठिकाणी हजर झालेले आहेत. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम एन्जॉय केला. खेमराज आणि सोनलने चांगलं नियोजन केलं, आम्ही पण गावावरून आलो आणि सगळी फॅमिली एकत्र होती, काही मित्रमंडळी वगैरे होते. तर एकंदर खूप खूप मजा आली. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.